अग्निशस्त्र व जिवंत काडतूससह तीन आरोपी जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची मोठी कारवाई। जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाहीत, तसेच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन व्हावे, त्याचप्रमाणे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता जिल्ह्यातील उपविभागात कॅम्प करून अवैध धंदे व गुन्हेगारांची गोपनीय माहिती काढून प्रभावी कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला पोलीस विभागाने दिले आहेत। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या अधीनस्थ पथकांना जिल्ह्यातील उपविभागात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ पवन बनसोड यांनी निर्देश दिले। त्यानुसार दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी पुसद उपविभागातील पुसद शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे एका पथकाने अवैध धंद्याविरुद्ध कारवाई व गुन्हेगारांचा शोध घेत असताना रात्री अंदाजे 8 वाजताच्या सुमारास पथकास गोपनीय माहिती मिळाली की यापूर्वी मोक्याच्या गुन्ह्यात असणारे इसम नामे शेख हाफिज शेख कादीर हा त्यांचे साथीदारासह एक पिस्तल घेऊन दुचाकीवर फिरत असून सध्या अजय मुंगसाजी डायनिंग हॉल टीव्ही केंद्राजवळ पुसद येथे आहे। खबरेचे गांभीर्य लक्षात घेऊन यापूर्वी मोक्याचे गुन्ह्यात असलेला आरोपी सुद्धा असल्याने ते काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असावेत म्हणून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कोणताही विलंब न करता तात्काळ अजय मुंगसाजी डायनिंग हॉल टीव्ही केंद्राजवळ पुसद हे घटनास्थळ गाठले असता तेथे एक होंडा शाईन दुचाकी क्रमांक MH 31 CF 0411 एक इसम बसलेला व दोघे त्याच्या बाजूने उभे असल्याचे दिसल्याने त्यांना त्याचे नावगाव विचारले असता शेख हाफिज शेख कादर वय 32 वर्ष राहणार मोमिनपुरा दनकेश्वरनगर पुसद, शेख मुस्ताक शेख फरीद वय 21 वर्ष राहणार अखरतनगर, मुकेश मुकिंदा चौरे वय 23 वर्ष राहणार मोमिनपुरा दनकेश्वरनगर पुसद असे सांगितले। त्यावरून पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता इसम शेख हाफिज शेख कादर यांचे अंगझडतीत पॅन्टमध्ये खोसून असलेली एक देशी बनावटीची बिना मॅग्झिनची पिस्तल व पिस्तलचे बॅरलमध्ये एक जिवंत काडतूस व इतर दोघांचे अंगझडतीत मोबाईल मिळून आल्याने सदर वस्तू व आरोपिताचे ताब्यात असलेली मोटरसायकल असा एकूण 86,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे पिस्तल बाबत विचारपूस केली असता त्यांनी ही पिस्तल शेख मुसव्वीर राहणार डोंगरगाव तालुका पुसद याचेकडून 30,000 रुपयाला विकत घेतली असल्याचे आरोपी शेख हाफिज शेख कादर शेख मुस्ताक शेख फरीद मुकेश मुकिंदा चौरे शेख मुसवीर पुसद यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम 3/25/35 अन्वये शहर पोलीस स्टेशन पुसद येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन पुसद शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे यांचे मार्गदर्शनात पोलीस नाईक पंकज पातुरकर, पोलीस शिपाई मोहम्मद ताज, सुनील पंडागळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर गीते सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।